आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणीच्या महिला मेळाव्यात अमित शाह यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष. चिकोडी सदलगा मधून अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव जाहीर करणार का? शुक्रवार दिनांक 13 एप्रिल रोजी निप्पाणी येथे आयोजित महिला मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह चिकोडी सदलगा मधून अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव जाहीर करणार का या चर्चेने मतदारसंघात जोर धरला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणीच्या आमदार सौ शशकला जोल्ले यांनी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे प्रमुख उपस्थित आहेत. निप्पाणी मतदारसंघातून आमदार सौ जोल्ले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर चिकोडी सदलगा मतदारसंघातून त्यांचे पती आणि जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले इच्छुक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या निप्पाणी येथे होणाऱ्या महिला मेळाव्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे चिकोडी सदलगा मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव जाहीर करणार का या चर्चेने मतदारसंघात जोर धरला आहे. सर्वांचे लक्ष उद्या मेळाव्यात होणाऱ्या अमित शहा यांच्या घोषणेकडे लागले आहे. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून पद्मराज चौगुले.